आणि आता बातमी आहे साम टीव्हीच्या इम्पॅक्टची। नाशिकमध्ये शेतकऱ्यांना शिवीगाळ करणाऱ्या गुंडाला गजाआड करण्यात आले। कृषी केंद्राचे मालक पती पत्नी मात्र फरार आहेत। सामने या आरोपींशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्याकडून प्रतिक्रिया देण्यास नकार देण्यात आलाय। पोलिसांकडून सध्या आरोपीचा शोध सुरू आहे। जसे पोलिसांना खबर मिळाली त्याच्यामध्ये आपण गुन्हा दाखल केलेला आहे। गुन्हा दाखल केल्यानंतर आपण सचिन संधान यांना अरेस्ट केलेले आहे। अरेस्ट केल्यानंतर मान्य कोर्टाने ज्यावेळी त्याला जामिनावर सोडलं, त्याने पुन्हा जामिनावर सुटल्यानंतर अशी कृती करू नये याकरिता त्याला पुनश्च प्रतिबंधक कारवाई त्याच्याविरुद्ध करण्यात आलेली आहे। उर्वरित जे दोन आरोपी आहेत त्यापैकी एक स्त्री आरोपी आहे श्रद्धा कासुडे आणि तिचे पती, ते फरार आहेत। त्यांचा शोध घेऊन त्यांना अटक करण्यासाठी आपण पथकं फॉर्म करून वेगवेगळ्या ठिकाणी पथकं पाठवलेली आहेत। दरम्यान यावर कृषी मंत्री दादा भुसे यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे। त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अभिजित सोनावणे यांनी। राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे आपल्यासोबत आहेत। दादा, काय सांगाल, काय प्रतिक्रिया आहे? अशा पद्धतीने शेतकऱ्यांना डायरेक्ट गुंडांकरवी धमकी दिली जाते आहे, दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो। मला वाटतं की 2 दिवसापूर्वी नाशिक जिल्ह्यातल्या निफाड येथील एका कृषी सेवा केंद्राच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना जे काही पेस्टिसाईड किंवा खतं दिली असेल त्याच्या वसुलीच्यासाठी काही गुंडांकडनं धमकी देऊन वसुलीच्या संदर्भातला क्लिप व्हायरल झाली, याची आम्ही गंभीर दखल घेतलेली आहे। या संदर्भामध्ये पोलीस स्टेशनला गुन्हा पण दाखल करण्यात आलेला आहे। एकाला अटक करण्यात आलेली, 2 फरार आहेत। ते जे फरार आहेत ते लवकरात लवकर त्यांना अटक करा, त्यांच्यावर कठोर कारवाई करा, अशा प्रकारची सूचना पोलीस विभागाला पण देण्यात आलेली आहे। कृषी विभागाच्या माध्यमातून या कृषी सेवा केंद्राचं लायसन तातडीने रद्द करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे। दादा, पण त्या क्लिपिंगमध्ये अतिशय अश्लील भाषेत शिवीगाळ पण करण्यात आली आणि अगदी पोलिसांची पण भीती नाही आहे, कोर्टाची भीती नाही, अशा पद्धतीच्या धमक्या देखील देण्यात आल्या होत्या। नाही, मला वाटतं की हा आपल्या सर्वांच्या समोर चिंतेचा विषय आहे। शेतकरी बांधवांना इतक्या खालच्या पातळीवरनं जाऊन जर कोण दमदाटी करत असेल, धमक्या देत असेल, तर हे बिलकुल खपवून घेतलं जाणार नाही। कायद्याच्या चौकटीत या संदर्भामध्ये कठोर कारवाई संबंधितांवर केली जाईल आणि मला वाटतं की भविष्य काळामध्ये अशी कोणाची हिंमत होऊ नये, अशा प्रकारचा कठोर निर्णय आपल्याला करावा लागेल। नक्कीच दादा, यातल्या ज्या महिला मालक आहेत त्या कृषी सेवा केंद्राच्या, त्यांना शेतीमित्र पुरस्कार देखील राज्य सरकारचा जाहीर झालेला आहे। याही संदर्भामध्ये मी माहिती घ्यायला सांगितलेली आहे। कदाचित यापूर्वीचं त्यांचं काय बॅकग्राऊंड होतं, त्यांनी काय काय कार्य केलेलं आहे, या सगळ्याची माहिती आम्ही त्या ठिकाणी घेऊ आणि असलं कदाचित नजरचुकीने मागच्या काळामध्ये जर असा पुरस्कार दिला गेलेला असेल आणि चुकीच्या व्यक्तीला जर असा पुरस्कार दिला गेला असेल तर तो वेळ प्रसंगी माघारी पण घेऊ आपण। कॅमेरामॅन विकी कदमसह अभिजित सोनावणे, साम टीव्ही, मालेगाव।